2004 सुमारास वन विभागास सज्जनगडच्या पायथ्याशी बिबट्याचं पिल्लू असलेली बातमी मिळताच आम्ही वन क्षेत्रपाल सातारा यांच्या समवेत सर्व स्टाफ तत्काळ जागेवर पोहोचून सदर बिबट्या पिल्ल्याची पाहणी करून आसपास मादी बिबट्या काही याची पण पाहणी केली असता बिबट्या मादी आम्हाला काही दिसून आले नाही, तर सदर बिबट्याच्या निरीक्षणाखाली रात्री 9:30 मादी व पिल्लाचं मिलन होईपर्यंत त्या ठिकाणी आमचा सर्व स्टाफ होता व मादी व बिबट्याचं मिलन झाल्यानंतर जे आम्हाला जो आम्हाला थरार बघाय भेटला वन विभागाला एवढी सोपी गोष्ट नव्हती ती आमच्यासाठी की मादी व बिबट्याचं मिलन एका दिवसात घडवून आणणे हे आमच्यासाठी फार मोठी गोष्ट होती, पण ते आमच्या कर्मचारी व आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला ते करावयास मिळालं हे आमचं मोठं भाग्य व वन विभागाला सज्जनगड ग्रामस्थांनी व आजूबाजूच्या ग्रामस्थांनी जे सहकार्य केलं ते मोठं होतं, कारण गर्दी न करता आम्हाला जे काम करायला जी मोठी संधी मिळाली ती फार मोठी होती, कारण बिबट्याचं पिल्लू म्हणलं की वाघ म्हणलं की गर्दीचा पहिला आम्हाला सामना करावा लागतो, तसं काही न मिळता गर्दीचा सामना न करता आम्हाला शांत चित्तानं त्या ठिकाणी रेस्क्यू टीम व आमचा स्टाफ या सहयोगानं काम करता आलं आम्हाला। तसंच लोकांना एक आव्हान करण्यात येते की बिबट्याचं पिल्लू दिसलं की सेल्फी काढणे, फोटो काढणे, इंस्टाग्रामला फेसबुकला टाकणे हा गुन्हा आहे, तरी कायद्याने गुन्हा आहे, त्या गुन्ह्याच्या ह्याच्यात तुम्ही अडकू नका। आणि ते तसं तुम्ही जाहिरातीची प्रोसेस करू नका, एवढंच मी लोकांना आव्हान करेन।